शिर्डीमधील साईंची झोळी पुन्हा एकदा सोनं चांदी आणि पैशांनी भरून गेली आहे. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्ताने सुमारे 3 लाखांहून अधिक भाविकांनी शिर्डीमध्ये तर साईंच्या समाधीचं दर्शन घेतलं, तर सुमारे 5,56,00,000 रुपयांचं विक्रमी गुरुदक्षिणा साईंच्या झोळीमध्ये जमा झाली आहे. या गुरुदक्षिणेमध्ये 12 देशांमधील 19,80,000 रुपयांच्या परकीय चलनाचा समावेश असून 2,25,00,000 भाविकांनी मोफत भोजन प्रसादाचा आनंद घेतला. साईंच्या शिर्डीला येणारा परिवार दिवसेंदिवस वाढत असून दरवर्षी शिर्डीमध्ये सुमारे 3.5 कोटी भाविक शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. दर्शनासाठी आलेले भाविक साईंच्या प्रती असलेल्या श्रद्धेमधून बाबांच्या झोळीत भरभरून दानही अर्पण करतात. साईभक्तांच्या दानातून साई संस्थांच्या माध्यमातून साईभक्तांसाठी पायाभूत सुविधा आणि सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत. गुरुपौर्णिमा 3 दिवसांच्या उत्सवातील दानपात्र उघडण्यात आलं असून त्यांची मोजदादी केली गेली आहे. साई संस्थांच्या वतीनं ही मोजदाद केली गेली. यंदा गुरुपौर्णिमा उत्सवाच्या 3 दिवसात 5,56,00,000 रुपयांचं दान साईंच्या तिजोरीमध्ये जमा झाल्याची माहिती साई संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत यांनी दिली आहे. गुरुपौर्णिमेचा उत्सव आपला गेले 3 दिवस साजरा झाला. त्याच्यात जवळपास 3.25 लाख भाविकांनी साईबाबाच्या दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि 2.25 लाख लोकांनी आपल्या प्रसादालयामध्ये साईबाबांच्या भोजनाचा आनंद घेतलेला आहे. तसेच भाविकांनी 5,56,00,000 इतकी देणगी साईबाबांच्या झोळीत घातलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, AS9 मीडिया, शिर्डी.